नमस्कार दोस्तों, जीनियस साइंस में आप सबका बहुत बहुत स्वागत है। दोस्तों, अभी हम साइंस पेपर नंबर सेकंड का सॉल्यूशन ले रहे हैं। सॉल्यूशन म्हणजे आतापर्यंत तुम्हाला सायन्स, आज जो आपला सायन्स पेपर नंबर एक ची जी परीक्षा झाली त्या पेपरची बऱ्याच जणांनी आपल्या पद्धतीने त्यांना जे काही उत्तरं जमतील ते उत्तरं त्यांनी सविस्तर लिहिलेले असणार। परंतु आपण इथे आता सविस्तररित्या त्यांची उत्तरं कोणती होती आणि कशा पद्धतीने लिहायला पाहिजे होती या संदर्भात आपण डिटेलमध्ये इथं मी तुमच्यासाठी मी उत्तरपत्रिका देत आहे। तर एका साईडला उत्तरपत्रिका मराठीतून असेल आणि दुसऱ्या बाजूला दुसरं सॉरी म्हणजे दोन्ही प्रश्नपत्रिका मी इथं तुमच्यासाठी इथं घेत आहे। म्हणजे एक मराठीतून आहे आणि ही दुसरी लागलीच बाजूला इथे इंग्रजीमधून आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही लँग्वेजच्या आन्सर शीट्स म्हणजे क्वेश्चन पेपर इथं दोन्ही स्वरूपाचे मी तुमच्यासाठी मी इथं घेतलेले आहेत। तर दोन्ही पद्धतीने आपण इथं सोडून पाहणार आहोत। जर तुम्हाला काही अडचण असेल तर लागलीच आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून तुम्ही मला विचारू शकता, अडचण विचारू शकता, डिफिकल्टी विचारू शकता। तर त्या पद्धतीने आपण लागलीच इथे व्हिडिओ पूर्णतः घेत आहोत। ओके, तर चला पाहून मित्रांनो, तर पहिला जो आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य क्रमांक पर्यायाचा क्रमांक लिहा म्हटलंय। तर डीएनए धाग्यावरील माहिती आरएनए धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस डिंबटिंब म्हणतात। म्हणजे जिथं ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ डीएनए टू एमआरएनए इज कॉल्ड कोणतं ट्रान्सक्रिप्शन अशा पद्धतीमध्ये म्हटलं जातं त्याला, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन। ओके, चला जे जे कोणी लाईव्ह आहेत, जे कोणी लाईव्ह नाहीत त्या सर्वांनी सर लाईव्ह आहेत म्हणून सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवा। सर्वांना लाईव्ह येण्यासाठी सूचना करा, सर्वांना लाईव्ह येण्यासाठी इन्फॉर्मेशन द्या। कारण का आपण सर्वांसाठी उपयोगी असणारा हा लाईव्ह सेशन आपण या ठिकाणी घेत आहोत। तर मित्रांनो, चला कोण कोण लाईव्ह आहेत, बऱ्याच जणांना नोटिफिकेशन पोहोचलेलं नसावं बहुतेक। ओके, तर त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहत आहोत। कोणता? शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, हे प्रजनन अलैंगिक प्रकारचे प्रजनन आहे। कोणत्या प्रकारचे म्हटलंय? तर खंडीभवन। तर या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन हे या ठिकाणी उत्तर येतं। चला मित्रांनो, जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी लागलीच कॉमेंट करा, डिस्कस करा, काही अडचणी असतील तर लागलीच तुम्ही मला त्या विचारू शकतात। त्यानंतर इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होत असतो, इथं कार्बन मोनॉक्साईड इनकम्प्लीट म्हटलंय, इनकम्प्लीट। आता इथं दोन प्रकारचे आहेत, इथं इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून आणि इथं आहे इनकम्प्लीट कम्बशन ऑफ फ्युएल लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ। तर इथं जर इनकम्प्लीट, आता इनकम्प्लीट कम्बशन, आता इथं मग ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला इथं डाऊट विचारला होता, तर त्या डाऊटचा जर विचार केला तर इथं मला सुद्धा आता विचार करावा लागतोय। इन कम्प्लीट कम्बशन ऑफ फ्युएल्स आणि हा जर शब्द जर एकत्र असता तर या ठिकाणी इनकम्प्लीट असा शब्द राहिला असता, त्यामुळे थोडासा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे। जर अशाच पद्धतीने उत्तर असेल तर कार्बन डायऑक्साईड हे उत्तर आहे। आणि इनकम्प्लीट हा जर शब्द असेल, मराठी मीडियमनुसार कार्बन मोनॉक्साईड येतो आणि इंग्लिश मीडियमनुसार कार्बन डायऑक्साईड उत्तर येतं मित्रांनो याचं। त्यानंतर प्रकल विभाजनातून तुर्कतंतू पाहिजे इथं मित्रांनो, या अवस्थेपासून दिसू लागतात तर याला आपण मध्य अवस्था असे म्हणतो। द स्पिंडल फायबर स्टार्टिंग अपिअरिंग फ्रॉम द स्टेज ऑफ क्रायोकिनेसिस, यामध्ये मेटाफेज असं त्याचं उत्तर आहे। ओके, चला कोण कोण आहे, तला यू मनोहर जातेकर सर्वांनी कॉमेंट करा। हिस्ट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इंग्लिश मीडियम सर्वांचे क्वेश्चन दिलेले आहेत मित्रांनो, दोन्हीही इथं हिस्ट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत। त्यानंतर आपण कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार टिंबटिंब अमलापासून बनवतात, चला उत्तर द्या पटापट, पटापट उत्तर द्या सगळ्यांनी। तुम्ही काय लिहिलेलं आहे ते उत्तर द्या। सध्याला जे कोणी लाईव्ह आहे त्या प्रत्येकाचं उत्तर मला सध्याला पाहिजे। चला मनोहर जातेकर, तुम्ही कोणतं उत्तर लिहिलं, चला पटकन सांगा। ह्या चारीपैकी कोणतं उत्तर लिहिलंय ते तुम्ही सांगा पूर्णतः। ओके, टेल मी फटफट, चला पटपट पटपट उत्तर द्या तुम्ही सर्वांनी।
हिस्ट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, हिस्ट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट बिट्स मी दिलेले आहेत. मनोहर जातेकर चला सर्वांनी उत्तर द्या. त्यानंतर इथं आपण विसंगत पद ओळखा म्हटलंय, म्हणजे फाइंड ऑड मॅन आउट. ओके, तर ऑड मॅन आउट जर इथं पाहिलं आपण तर शिजवणे म्हणजे वाळवणे, खारवणे, साखर खार घालणे, ओके साखर घालणे, सोकिंग विथ शुगर, तर यामध्ये कुकिंग हा शब्द वेगळा आहे. ओके, त्यानंतर आता पुढचं जर पाहायचं म्हटलं आपण तर यामध्ये चुकीकी बरोबर ते लिहा म्हटलंय, तर चुकीकी बरोबर ते लिहित असताना आपण नाव काय आहेत व्हिडिओचे प्लीज, ओके या अगोदरचा व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे, या अगोदरचा लाईव्ह तो आपण पाहू शकता. चुकी बरोबर तंबाखूजन्य पदार्थामुळे तोंड फुफ्से यांचा कर्करोग होत नाही, तर हे चुकीचं उत्तर आहे, चुकीचं आहे. तर हे तंबाखूजन्य होत असतो, होतो असं लिहिला तरीही चालेल, होतो तंबाखू कॅन्सर यांच्यामुळे होत असतो. ओके, नेहा जंगले, ओके चला उत्तर द्या सगळ्यांनी. त्यानंतर इथं आपण जर पाहायचं म्हटलं तर दुसरा जो प्रश्न आहे आपला या ठिकाणचा, तर वृषणाचे कार्य काय आहे, तर टेस्टोस्टेरॉन व शुक्राणू निर्मिती हे टेस्टिसचं काम आहे मित्रांनो. तो टेस्टिस का कॅम क्या आहे, फंक्शन ऑफ टेस्टिस, टेस्टिस है तो टेस्टोस्टेरॉन शुक्राणू यानी कि स्पर्म जनरेट करना, स्पर्म निर्माण करना, और उसके साथ टेस्टोस्टेरॉन जो हार्मोन है उनका सिक्रीशन करने के लिए टेस्टिस का फंक्शन होता है. उसके बाद हम देखते हैं लास्ट में इन कनेक्ट आई एम कनेक्टिंग लिंक्स बिटवीन दी रेप्टिलिया एंड मैमल्स, व्हाट इज दी माय नेम, मेरा नाम क्या है, ऐसा यहां पूछा है. मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण. चला सर्वांनी उत्तर द्या. इथं जर उत्तर तुम्ही सर्वांनी जर टाईप केला तर निश्चितच मला खूप खूप आनंद होईल. सर्वांनी लागलीच पॉइंटला एक्सप्लेन करायला सुरुवात करा. ओके, तर यामध्ये डकबिल आणि प्लॅटिपस सर्वांनी उत्तर द्या. चला सर्वांनी कॉमेंट करा, आपण कोणते कोणते उत्तर लिहिलेले आहे ते उत्तर पूर्णतः इथं सांगा. ओके, त्यानंतर पुढचा पॉइंट आपण यामध्ये पाहूया, भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे, कारण का भारतीय लोकसंख्या ही कशी आहे, थोडीशी जास्त प्रमाणामध्ये आहे आणि पूर्ण लोकसंख्येचा वर लोड येत असल्यामुळे ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सोयी सुविधा आपण पुरवू शकत नाहीत, त्यामुळं भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे असं या ठिकाणचं उत्तर येऊ शकतं. ओके, त्यानंतर इंडियन शुड फॉलो दी फॅमिली प्लॅनिंग फॉर दी कंट्रोलिंग दी पॉप्युलेशन का, या प्रश्नाचं उत्तर इथं द्यायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे घ्या, खूप व्यायाम केल्यानंतर थकल्यासारखे होते. चला पुढे नेहा जंगली, चला सर्वांनी उत्तर देत, चला सर्वांनी कॉमेंट करा. तर यामध्ये असं आपण सांगायचं इथं की खूप व्यायाम केल्यानंतर थकल्यासारखे होते, तर का वी फील दी एक्झॉस्टेड आफ्टर दी एक्झरसाइजिंग, कारण का व्यायाम केल्यानंतर आपणास निश्चितच थकल्यासारखं होतं, कारण का की आपल्या शरीरातून जी काही एनर्जी आहे त्याचं एक्झर्शन होतं, कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते आणि त्यानंतर जी काही एनर्जी आहे ती एनर्जी पूर्णतः वापरली जात असल्यामुळे वी फील एक्झॉस्टेड आफ्टर दी एक्झरसाइजिंग. ओके, चला सर परत काय व्हिडिओ करताय, मी हा दुपारी जो व्हिडिओ तयार केला होता त्यामध्ये अशा स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका नव्हत्या मागे घेतलेल्या, म्हणून आता परत हे पूर्ण बनवत आहे. पाठीमागच्या साईडला प्रश्नपत्रिका नव्हत्या, तिथं डायरेक्ट मीच होतो, त्यामुळं हा परत बनवत आहे. त्यानंतर जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात, बरोबर आहे, कारण का या सांगा, चला तर या परत परत आपण मिळवू शकतो सूर्यप्रकाशापासून ह्या कंटिन्यू मिळणाऱ्या एनर्जी असल्यामुळे या नष्ट होत नाहीत, या कायम स्वरूपी आपण कितीबी वर्ष आपण मिळवू शकतो, म्हणून यांना नूतनीकरण म्हटलंय, म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी अँड विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जीज, परत 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 आपण त्यांचा वापर करू शकतो म्हणून याला आपण रिन्युएबल एनर्जीज असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे इथं, पुढील ओक तक्ता पूर्ण करा, कम्प्लीट दी फॉलोइंग चार्ट. ओके, तर चला या चार्टमध्ये इथं मी त्यांची उत्तरं दिलेली आहेत, तर हा आहे जनुकीय बदल, इथं दिलेला जो पॉइंट आहे याला आपण जनुकीय बदल असे म्हणतो, जनुकीय बदल. त्यानंतर इथं जर पाहायचं म्हटलं आपण ओके हा जनुकीय बदल येतो या ठिकाणचा. ओके, नॅचरली अवेलेबल. ओके, सर्वांनी उत्तर द्या थोडेसे. त्यानंतर पुढं
सर हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेत मित्रांनो. त्यानंतर कॅन्सर लक्षात घ्या, इथं जर पाहायचं आपण तर इथं प्रत्येकांचं कॅन्सरियस ओके अल्सरेशन ऑकर्स ड्यू टू दी हायर रेडिएशन ऑफ एक्सरे. त्यानंतर टिश्यूज इन दी बॉडी आर डिस्ट्रॉयजेस. देन विजन इज ॲडवर्सली अफेक्टेड आणि जिनेटिक चेंजेस ऑकर्स हे त्या ठिकाणचे परिणाम म्हणजे उत्तर येतात. कॅन्सरकारी अल्सर होतो, त्यानंतर शरीरातील ऊतींचा नाश होतो आणि दृष्टीवर परिणाम. अशा पद्धतीने यांची उत्तरं आहेत. त्यानंतर पक्षीवर्ग व सस्तनी प्राणीवर्ग यांच्यामधील उत्तर म्हणजे डिस्टिंग्विशिंग पॉईंट द्यायचे तुम्हाला यांच्यातले. तर यांचे डिस्टिंग्विशिंग पॉईंट जर आपण जर पाहायचे म्हटलं म्हणजे इथं विचारलं मनोहर जातेकर सर एमसीक्यू मध्ये आन्सर क्वेश्चन सोबत लिहिले तर मार्क्स कट होतील करणार का? नाही नाही कट होत नाही, जेवढ्याला तेवढे मार्क्स दिले जातात, नो प्रॉब्लम. तुम्ही पूर्ण लिहिलात काय म्हणजे नुसतं अल्टरनेटिव्ह लिहिलात, नुसतं क्वेश्चन नंबर एक त्याचा पहिल्याचं ए लिहिलात, त्यानंतर दुसऱ्याचं समजा काहीतरी जो काही असेल तर तुमचा समजा बी असेल तर बी लिहिलात, आणि त्याच्या पुढे जर पूर्ण जर नाव लिहिलं असेल तर दॅट्स गुड ओके. आणि किंवा तुम्ही पूर्णच वाक्य लिहिलं असेल, आपने पूरा सेंटेन्स अगर लिखा है तो भी चलता है, नो प्रॉब्लम ओके. इसके बाद हम देखते हैं एव्स एंड मैमिलिया का क्लासिफिकेशन ओके. तो क्या क्या क्लासिफिकेशन है इसका मैमिलियन डिस्टिंग्विश करने का इसका, तो डिस्टिंग्विश बोले तो यह हवा में उड़ सकते हैं या हवा में उड़ नहीं सकते. तो एक अपवाद बोले तो एक्सेप्शन है यहाँ बैट ओके. ये एव्स में दूध जो दूध के लैक्टियल ग्लैंड्स ने होते यहाँ लैक्टियल ग्लैंड्स होते हैं ओके. ये इनके ये जो वजन में थोड़े से हल्के होते हैं, ये वजन में थोड़े से ज्यादा होते हैं. ऐसे आप डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स आपको लिखने चाहिए थे ओके. इसके बाद देखते हैं हम खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून आपत्तीचे दोन परिणाम लिया. चला सर्वांनी उत्तर द्या, नुसते पाहताय तुम्ही, तुम्हें सर्वांचं मला उत्तर पाहिजे ओके. तर इथं एक रेल्वेचा ऍक्सिडेंट दाखवलेला आहे अशा पद्धतीने. बाय ऑब्झर्विंग द गिव्हन पिक्चर राईट एनी टू इफेक्ट्स ऑफ धिस डायझास्टर. टू इफेक्ट्स कोणते कोणते इफेक्ट आहेत? एक तर मानवी जीवन लॉस होतो, त्यानंतर आर्थिक नुकसान होतं, रेल्वेमध्ये डिसकंटिन्युएशन येतं, शिस्त बिघडते आणि फायनान्शियल सुद्धा नुकसान होतं. अशा प्रकारचे हे उत्तर आपण इथं देऊ शकता ओके. त्यानंतर पुढे तणाव कमी करण्याचे कोणतेही चार मार्ग सांगा. तणाव कमी करण्याचे म्हणजे एक्सप्लेन दी फोर वेज टू मिनिमाइज दी स्ट्रेस. तर स्ट्रेस मिनिमाइज करण्यासाठी कोणते चार मार्ग असतील ओके. तर फोर वेज म्हटलेलं आहे, तर कोणते सांगता येतील तुम्हाला? तर तणाव कमी करण्यासाठी पुस्तक वाचणे, त्यानंतर म्युझिक ऐकणे असेल, डान्स करणे असेल, व्यायाम करणे असेल, हास्य क्लब जॉईन करणे असेल, लाफ्टर क्लब्स असतील, तर अशा पद्धतीचे पॉईंट आपण यांच्यामध्ये लिहू शकता. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा म्हटलंय, मग यामध्ये कोणते येतील ओके. सर्वांनी जर उत्तर दिला तर मला थोडस आनंद वाटेल. सर्वांनी उत्तर द्या, बरोबर लिहिलंय, सर्वांनी उत्तर द्या या ठिकाणचं. त्यानंतर सूक्ष्म जीव म्हणजेच मायक्रोब्स यांचं कम्प्लीट दी फॉलोइंग कन्सेप्च्युअल्स. कोणते कोणते? जैव इंधने असेल, त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापनामध्ये भूमिभरण असेल, त्यानंतर जैविक कीटकनाशके यांचा सुद्धा आपण यामध्ये वापर करू शकतो म्हणजे बायो इन्सेक्टिसाइड्स ओके. त्यानंतर छंद जोपासणे वगैरे ओके. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला जबरदस्त उत्तर देत आहे तुम्ही नेहा जंगली. त्यानंतर शिन चान नोहारा ओके. त्यानंतर पुढे मनोहर जातेकर, उदय पाटील, सर्वांनी उत्तर द्या, सर्वांनी डिस्कस करा माझ्यासोबत. बायो इन्सेक्टिसाइड्स आहेत, बायोफ्युअल्स आहेत, स्वेज मॅनेजमेंट आहे, लँड फिलिंग साइड्स आहेत, तर यांच्यासाठी या ठिकाणी यांचा वापर केला जात असतो ओके. त्यानंतर पुढचा उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्व सुधारण स्पष्ट करा म्हटलंय. तर शरीरशास्त्रीय पुराव्याच्या बोन ओके लक्षात घ्या. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्सेस विथ द एक्झाम्पल. अनाटॉमिकल एव्हिडन्सेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. उदय पाटील, मी गाडीची काय, गाडीची चावी हरवली का तुमच्या ओके. तर यामध्ये काय सांगते, इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे त्यांचे जे बोन आहेत, मानवी हात असेल, त्यांचे फंक्शन्स वगैरे हे वेगवेगळे आहेत. मग त्यामध्ये जनावराचे पुढचे पाय असतील, वटवागळाचे पंख असतील, आपले हात असतील, तर हे सारखेपणा येतो, यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, परंतु त्यांचे फंक्शन्स मात्र डिफरंट आहेत असं आपण यामध्ये सांगू शकता ओके. त्यानंतर तुम्ही काय कराल म्हटलंय म्हणजे व्हॉट विल यू डू अँड व्हाय
ओके व्हाट विल यू डू अँड वाय असं म्हटलेलं आहे. शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते. चाइल्ड ऑफ युअर नेबर इज ॲडिक्टेड टू द टोबॅको चेविंग. तर काय कराल, व्हाट विल यू डू, चला सांगा काय कराल या ठिकाणी, काय कराल तुम्ही. शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते, चला सगळ्यांनी उत्तरं द्या, सगळ्यांनी चर्चा करा, सगळ्यांनी माझ्याशी उत्तरं सांगा. काय कराल तुम्ही या ठिकाणी, एखाद्याला जर तंबाखू खायला आवडत असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही तंबाखू खा म्हणून सांगाल का त्याला, का खाऊ नको म्हणून सांगाल? सांगा काय कराल तुम्ही. ओके, द चाइल्ड ऑफ युअर नेबर इज अडिक्टेड टू द टोबॅको चेविंग, व्हाट यू विल बी डू. गिव मी आन्सर. उदय पाटील, नेहा जंगले, सिंचा नोहारा, ओके सांगा उत्तर सांगा. ओके, तंबाखू खायला नाही सांगू. ओके, त्यानंतर आउट ऑफ लिहिला अहिरराव. ओके चला, पूर्ण सगळ्यांचे उत्तर आले पाहिजेत या ठिकाणी, सगळ्यांचे उत्तर. पुष्कराज, ओके 40 out of 40 आउट ऑफ लिहिलेलं आहे, ठीक आहे. इथं उत्तर काय लिहिलं तुम्ही सांगा, इथं उत्तर काय लिहिलं? शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते. चाइल्ड ऑफ युअर नेबर इज अडिक्टेड टू द टोबॅको चेविंग. ओके चला सांगा पुढे काय करा तुम्ही. त्यानंतर तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागलेला आहे. पहिले या अचं उत्तर द्या सर्वांनी. चला पुष्कराज अहिरराव, ओके गिव मी आन्सर, चला पटकन. तर त्या मुलाला आपण तंबाखू खायला जर आवडत असेल तर त्याला तंबाखूचे दुष्परिणाम सांगावे लागतील, त्याचा शरीरावर होणारा परिणाम सांगावा लागेल, पैशाचा अपव्यय सांगावा लागेल. आपण जर एखाद्या ठिकाणी, वेगळ्या ठिकाणी जर आपण जर थुंकलो तर निश्चितच म्हणजे घाण होईल असं म्हणजे त्याला समजावून सांगावं लागेल. त्याच्या पालकांना सांगेल, नो नो त्याच्या पालकाला सांगायचं नाहीये, त्याला मार बसतो. आय कॅन डू फॉर हिम टू नॉट चेव तंबाखू. ओके बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तंबाखू खाऊ न खाण्यापासून त्याला प्रवृत्त कराल तुम्ही. ओके त्यानंतर बच सांगा उत्तर. तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागलेला आहे. युअर फ्रेंड हॅज डेव्हलप्ड द हॉबी ऑफ स्नॅपिंग सेल्फीज. काय कराल या ठिकाणी, जर एखाद्याला सेल्फी काढायचा सवय लागलेली आहे तर तुम्ही काय कराल, त्याला सेल्फी काढण्यातून विरोध करू, किंवा सेल्फी सतत काढल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा वेळेचा अपव्यय होतो, मोबाईलची मेमरी असेल, त्याचा वेळ जातो, किंवा सेल्फी काढत असताना अचानक एखादं वाहन वगैरे येत असेल तर स्वतः तो त्या ठिकाणचा होश हरवतो, आणि हरवल्यामुळे धोका होण्याची शक्यता असते. कोणत्याही ठिकाणी सेल्फी काढणं योग्य नाही हे त्याला समजावून सांगावं लागेल. सेल्फीचे दुष्परिणाम कुठेही, बरेच जण काय करत असतात की एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ऍक्सिडेंटच्या ठिकाणी ते सेल्फी काढत बसतात, तर दॅट इज द रॉंग. त्या ठिकाणी सेल्फी काढू नये असं त्याला आपण समजावून सांगावं लागेल. ओके, तुमची बहीण अबोल आहे. ओके, तुमची बहीण अबोल आहे, सतत एकटी राहते, तर तुम्ही काय कराल? युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह, शी प्रिफर्स टू रिमेन अलोन, व्हाट यू विल बी डू. आय कॅन टेल दी बॅड इफेक्ट्स ऑफ फॉर हिज गुड फ्युचर. ओके बरोबर आहे, त्याला सांगा उत्तर द्या सगळ्यांनी. जर तुमची बहीण, तुमची बहीण अबोल आहे, इमॅजिन युअर सेल्फ, अबोल आहे, ती बोलत नाही, शी प्रिपेअर्स टू रिमेन अलोन, ती एकटीच राहणं पसंत करते, मग तिला काय कराल तुम्ही? ओके सांगा तुम्ही काय कराल, तिला सपोर्ट काय कराल, तिला मदत काय कराल, तुमचं ओपिनियन सांगा मला. चला सगळ्यांचं मत पाहिजे, मला सगळ्यांचं आयडियाज पाहिजे आहेत की तुम्ही काय कराल सांगा. नेहा जंगली, ओके लालू कंबरी, कांबरी लालू कांबरी, ओके विनायक दशरथे, निकिता सिंगारे, व्हाट यू विल बी डू. ओके सांगा काय कराल तुम्ही, तिला फिरायला नेता येईल. ओके आणखी आणखी तिच्याशी गप्पा माराल, तिला तिचं मन इतरत्र गोष्टीमध्ये रमेल, ती बोलेल अशा स्वरूपाचं, तिला हास्य क्लबमध्ये घेऊन जाल, म्हणजे तिच्या डोक्यावर जो काही मानसिक ताणतणाव आहे तो ताणतणाव तुम्ही कमी करण्यासाठी तिला मदत कराल, तिच्याशी डिस्कशन कराल. सांगा आणखी काय कराल तिच्यासाठी. ओके चला आणखी काय कराल तुम्ही, सर्वांचं मत पाहिजे मला. फक्त 19 स्टुडंट्स लाईव्ह आहेत सध्याला. ओके तर तिच्यासाठी बोलण्यासाठी आपण तिला सातत्याने मदत करणार. ओके त्यानंतर घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. चला मी तिला सांगेल की तिला खेळा. ओके बरोबर आहे, तिला खेळण्यासाठी सांगाल,
खेळण्यासाठी घेऊन जाल, चित्रपटाला घेऊन जाल, तिच्याशी डिस्कस कराल, चर्चा कराल, तिला बोलतं कराल, तुम्ही बोलतं करण्यासाठी कर. ओके, त्यानंतर पुढे काय म्हटलंय, घरातील कचऱ्याचे विघटन होण्यासाठी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे, विच प्रिकॉशन्स आर नेसेसरी फॉर प्रॉपर डिकम्पोजिशन ऑफ डोमेस्टिक वेस्ट, सांगा काय कराल तुम्ही डोमेस्टिक वेस्ट. तर लक्षात घ्या मित्रांनो, ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही कचरा एकत्र कराल आणि वेगवेगळं करून त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आपण डिकम्पोज करण्यासाठी किंवा सेपरेशन करून त्यांना आपण नगरपालिकेकडे किंवा आपण आपल्या शेतीमध्ये वगैरे तिला त्या कचऱ्याला आपण टाकू. खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. जो लाईव्ह सेशन मी घेतला होता त्या लाईव्ह सेशनमध्ये हे सर्व पॉईंट तुम्हाला सांगितले होते. अशा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. ओके, सौरव शिरफुले, लालू कांबरी, उदय पाटील, सर्वांनी उत्तरं द्यायची आहेत. बरेच जण लाईव्ह आहेत. पीएम शिन चान नोहारा, सुखा कचरा व ओला कचरा वेगळा करू. ओके, सर्वांनी उत्तरं द्या. सर्वजण झोपी जात आहेत की काय? सर्वजण सौरव शिरफुले, चला सर्वांनी. लालू कांबरी, फक्त एकच शब्दाचं उत्तर दिलं तुम्ही, पुढे उत्तर देत नाहीयेत. ओके, त्यानंतर फक्त शिनचा नोहारा यांनी फक्त उत्तर दिलेले आहेत. फक्त एक दोघं जणच उत्तर देत आहेत, सगळ्यांचे उत्तर पाहिजे. हिस्ट्री बद्दल काही सांगाना, हिस्ट्रीचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. ओके, त्यानंतर पुढे यांचं जर पाहिलं, आकृतीमधील प्राणी कोणत्या संघातील आहे, तर आकृतीमधील प्राणी हा संधिपाद संघातील आहे. किंवा इकडे जर सांगायचं म्हटलं तर आर्थ्रोपोडा क्लास मधला आहे हा. फायलम त्याचा कोणता आहे? आर्थ्रोपोडा हा त्याचा फायलम आहे. आर्थ्रोपोडा ओके, आर्थ्रोपोडा यामध्ये त्याचा फायलम येतो. त्याचे त्वचेवरील आवरण कोणत्या पदार्थाचे बनलेले असते? सर्वांनी उत्तर द्या. ओके, सर्वांनी उत्तर द्या. सर्वांनी उत्तर सांगा टू विच फायलम. ओके, व्हॉट इज द एक्झोस्केलेटन मेड अप ऑफ, याचा जो एक्झोस्केलेटन आहे तो कशाचा आहे असं म्हटलेलं आहे, सांगा. याचा एक्झोस्केलेटन सांगा कोणता आहे तो. ओके, एक्झोस्केलेटन, व्हॉट इज द एक्झोस्केलेटन, एक्झोस्केलेटन कशाचा आहे सांगा. तर हा कायटेनियस आहे. ओके, त्यानंतर इथं शरीर कोणत्या प्रकारची सममिती दाखवते, तर कोणती सममिती? तर द्विपार्श्व सममिती ही दाखवत असतो. ओके, व्हॉट इज दी सिमेट्री म्हटलंय, तर याची सिमेट्री आहे कोणती आहे? बायलॅटरल सिमेट्री येते. बायलॅटरल सिमेट्री, ओके, बायलॅटरल सिमेट्री या ठिकाणी तुम्हाला मिळत असते याची. ओके, त्यानंतर पुढे घ्या नेक्स्ट वन. तर भाडोत्री मातृत्व म्हणजे काय आणि सरोगशी, भाडोत्री मातृत्व किंवा सरोगशी म्हणजे काय? ओके ओके, पुढे सांगा. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर 40K सबस्क्रायबर, धन्यवाद, थँक्यू. 40K सबस्क्रायबर आज झालेले आहेत, तुमच्या आशीर्वादानं झालेले आहेत, तुमच्या सहकार्यानं झालेले आहेत मित्रांनो. तर या वर्षामध्ये 1 लाखाच्या पुढे क्रॉस करण्याचा माझा ध्येय आहे. ओके, चला. तर भाडोत्री मातृत्व म्हणजे काय? तर भाडोत्री मातृत्व म्हणजे तुम्हाला असं सांगावं लागेल की एखाद्या दोन एक कपल आहे, त्या कपलमध्ये जो फिमेलची जो युटेरस आहे, तो युटेरस जर व्यवस्थितरित्या नसेल, गर्भाशय जर व्यवस्थितरित्या नसेल, तर फिमेलमधून ओव्हसाइट्स घेऊन ते नंतर स्पर्म या दोन्हीचं फर्टिलायझेशन करून, फर्टिलायझेशन करून एका तिसऱ्या म्हणजे भाड्याने गर्भाशय घेऊन एखाद्या भाडोत्री मातृत्व म्हणजे भाडोत्री स्त्री घेऊन त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये त्याचं रोपण करणे आणि त्या बाळाची, त्या चाईल्डची वाढ त्या ठिकाणी घडवून आणणे, त्याला आपण सरोगसी असे म्हणतो. काच नलिकेतील फलस, त्यालाच आपण इन विट्रो फर्टिलायझेशन असे म्हणतो, म्हणजे टेस्ट्यूब बेबी असे म्हणतो मित्रांनो, टेस्ट्यूब बेबी. ओके, तर टेस्ट्यूबमध्ये त्यांचं फलन घडून आणलं जातं आणि टेस्ट्यूबमध्ये त्याची फर्टिलायझेशन घडून त्याची वाढ घडून आणली जाते, त्याला आपण IVF असे म्हणतो. त्यानंतर वीर्य पेढी म्हणजे स्पर्म बँक, जशी ब्लड बँक असते तशा स्वरूपामध्ये, परंतु स्पर्म बँकमध्ये मात्र जो डोनर असतो त्या डोनरचं नाव हे पूर्णतः गुपित सिक्रेट ठेवलेलं असतं, सिक्रेट ते. आणि तो कोणाला स्पर्म डोनेट केला, कोणत्या स्त्रीला तो स्पर्म डोनेट केला, या सुद्धा बाबी पूर्णतः गुपित ठेवलेल्या असतात, म्हणजे त्या पूर्णतः गुप्त ठेवलेल्या असतात, कारण का कायद्याने त्याला बंधन घातलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे घ्या नेक्स्ट. मानवी, खाली दर्शवलेल्या मानवी शरीर रचनेतील विविध अवयव नाम निर्देशित करा म्हटलंय, तर कोणते कोणते सांगता येतील? तर इथं मुख आहे, म्हणजे मुख इथं माउथ म्हणावं लागेल. त्यानंतर इथं हर्ट,
ओके, त्यानंतर इथं किडनी, ओके, त्यानंतर इथं जर सांगायचं म्हटलं तर स्किन असेल, स्किन किंवा थाय म्हटलं तरी चालेल, TH IGH थाय. त्यानंतर इथं यकृत म्हणजे लिव्हर, ओके, आणि या ठिकाणी लंग, ओके. तर अशा स्वरूपामध्ये ही नावं तुम्हाला द्यावी लागतील. सर, आकृती काढणे गरजेचे होते ना? होय, आकृती तुम्हाला काढणं गरजेचं होतं. कमीत कमी अशा स्वरूपाचं हे डोकं, हे शरीर, हे हात, ओके, आणि त्यानंतर हे पाय, आणि इथं जे काही भाग दाखवलेला आहे तो फुफ्फुस, इकडं जो काही भाग दाखवलेला आहे तो हर्ट, इथं जे काही खालच्या साईडला दाखवले ते किडनी, अशी ही आकृती काढून तुम्हाला हे सर्व दाखवायचं होतं, ओके. त्यानंतर पुढं सांगा, सगळ्यांनी सगळ्यांची उत्तरं आली तर मलाही थोडासा इंटरेस्ट येतो, ओके. मी लिहिला, पाच लिहिला सांगितलं आहे, फिमर, ओके. फिमर म्हणता येणार नाही, मांडीचे हाड, जे हाड आहे मधले त्याला आपण फिमर असे म्हणतो, परंतु ही बाहेरची जी थाय आहे, ओके. त्यानंतर पुढं पाहूया आपण पुढचा पॉईंट, ऊर्जा प्रकार व त्यांची साधने यांचा तक्ता पूर्ण करा म्हटलंय. चला, यांचा तक्ता सांगू शकता का सगळ्यांनी? विद्युत हे ऊर्जा प्रकार आणि हे साधने. तर विद्युत मध्ये काय असेल इकडे? तर इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक मध्ये इथं काय सांगता येईल सांगा? इलेक्ट्रिक मध्ये, इलेक्ट्रिक मध्ये या ठिकाणी तुम्ही काय लिहाल? तर इथं बल्ब लिहिला तरी चालेल, फॅन लिहिला तरी चालेल, किंवा एनी इलेक्ट्रिक डिव्हाइस, तुम्ही जे काही घरी कोणतं डिव्हाइस वापरत असता त्या डिव्हाइसचं एखादं नाव लिहिलं तरीही चालेल. त्यानंतर पुढं नेक्स्ट वन, यांत्रिक आणि शिलाई मशीन किंवा सायकल, त्यामध्ये औष्णिक ज्याला आपण थर्मल असे म्हणतो, तर थर्मल म्हटल्याच्या नंतर यामध्ये ओव्हन येईल, ओके. इथं कूलर सुद्धा चालेल, व्हेरी गुड, कूलर, थोडासा वेगळा शब्द सांगितला, धन्यवाद. त्यानंतर इथं थर्मल, थर्मलमध्ये ओव्हन चालेल, शेगडी, हीटर चालेल, ओके, या ठिकाणी टी व्ही सुद्धा चालेल. असं सगळ्यांचे उत्तर आले तर मला थोडंसं मस्त मजा येते. एसी सुद्धा चालेल, ओके, बरोबर आहे. इथं उत्तरं दिलेले तुम्हाला बघा, विनायक दशरथे एसी सांगितलेलं आहे, कूलर सांगितलेलं आहे, व्हेरी गुड. सौरभ शिरपुले बल्ब सांगितलेला आहे. त्यानंतर सौरभ शिरपुले टी व्ही. अजीम जमदार, सर मी फक्त आकृती न करता फक्त पॉईंट टाकून त्यांची उत्तरे लिहिली होती. थोडंसं आता मग मॉडेल आन्सर काय राहील काय सांगता येत नाही. पंखा टोस्टर, व्हेरी गुड, सीन चानुहारा. त्यानंतर उदय पाटील मोटार बल, ओके, मोटार. त्यानंतर सौरभ शिरफुले ओहम, हे ओहम नाही मित्रांनो, तर औष्णिकमध्ये इस्त्री असेल, शेगडी असेल, हीटर असेल, यामध्ये तुम्ही हे डिव्हायसेसचे नावं लिहायची तुम्हाला इथे, ओके, बरोबर आले माझे, व्हेरी गुड, अभिनंदन तुमचं. त्यानंतर इथं सांगा, इथं जे सोलार कुकर आणि सोलार हीटर यासाठी इथं काय लिहिलंय सांगा? सोलार कुकर आणि सोलार हीटर यासाठी इथं काय लिहिलेलं आहे सगळ्यांनी कॉमेंट करा. चला, सोलार कुकर वगैरे यांच्यासाठी काय लिहिलं तुम्ही इथं? ओके, चला, तर सोलार एनर्जी, सोलार एनर्जी जरी लिहिला तरीही चालेल, सोलार एनर्जी. सहादू राऊत, ओके, हाय, हॅलो. त्यानंतर पुढं, पुढे इथं दिलेलं आहे, खालील परिच्छेद योग्य पर्याय लिहून पूर्ण करा म्हटलंय. तर हा मात्र 84 पेज नंबरवर पुस्तकातील हा जशाच तसा पॅरेग्राफ आहे. या पॅरेग्राफ मराठीचा असो किंवा इंग्लिश मीडियमचा असो, दोन्ही जशाच तसा पुस्तकातून घेतलेला हा पॅरेग्राफ आहे, ओके. तर पहिलं काय लिहिलं तुम्ही इथं? तर जलचरांसाठी, म्हणजे इथं ॲक्वॅटिक शब्द येतो मित्रांनो, हा ॲक्वॅटिक, एक नंबरला ॲक्वॅटिक येतो, एक नंबरला ॲक्वॅटिक. त्यानंतर दोन नंबरला मेकॅनिकल येतो, दोन नंबरला मेकॅनिकल. त्यानंतर तीन नंबरला सिडोमोनास, ओके. त्यानंतर पुढचा चार नंबरला बॅक्टेरिया, हा चार नंबर. त्यानंतर पुढं हायड्रोकार्बन येतो मित्रांनो, इथं हायड्रोकार्बन हा पाच नंबरला, आणि हा सहा नंबरला असेल CO2, ओके. तर अशा स्वरूपामध्ये हे पॉईंट आहेत पूर्णतः क्रमांकाने. जर तुम्ही हे, मी थोडंसं बाजूला सरकतो, अशा स्वरूपामध्ये. चला, दिसतायत ना तुम्हाला? ओके, ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये हे क्रमांक तुम्हाला दिलेले आहेत, किंवा इथं हे सर्व वरच्या बाजूला मी इथं क्रमांक सर्व ठेवलेले आहेत.
या क्रमांकाची स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि त्या त्या पॉईंटनुसार ते ते मुद्दे तुम्ही तिथं लिहू शकता. अक्षर तर कळते ना, रंग कळतोय ना सगळ्यांना, रंग रंग ते रंग अक्षर तुम्हाला लक्षात येतं का सगळ्यांना, का शाई बदलू, दहावीनंतर काय करावं, या संत या बाबतीचे मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत, करिअरचे व्हिडिओज बनवलेले आहेत, आणखी परत मी व्हिडिओज बनवणार आहे. ओके चला त्यानंतर पुढचा बीट पाहूया आपण यामध्ये. पर्यावरणात माझी भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे व्यक्त करा, म्हणजे अटेम्प्ट्स ॲट व्हेरियस लेवल्स आर परफॉर्म्ड फॉर कन्झर्विंग द एन्व्हायरमेंट, विच रोल वूड यू लाईक टू परफॉर्म, गिव टू ॲक्शन्स इच, म्हटलंय प्रत्येकाचे दोन ॲक्शन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ओके मग यामध्ये प्रिव्हेन्शन, प्रिव्हेन्शनच्या बाबतीत काय असेल, संभाव्य धोके रोखणे किंवा नवीन कृती कार्यक्रम आखणे, म्हणजे न्यू ॲक्शन प्लॅन तयार करणे. ओके न्यू ॲक्शन प्लॅन या ठिकाणच्या तयार करणे. त्यानंतर कंट्रोल, कंट्रोलमध्ये काय सांगता येईल तुम्हाला, कंट्रोल म्हणजे नियंत्रण. मग यामध्ये हानी रोखणे, इथं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला मी, हानी रोखणे असेल. त्यानंतर पुढे मानसिकता बदलणे, त्यानंतर हानी करणारी वृत्ती कृती बदलविणे, बदलविणे लक्षात घ्या, थांबवणे, हानी करणारी कृती कृती थांबवणे, अशा पद्धतीची या ठिकाणची हे उत्तर आहेत. त्यानंतर पुढचा जर पाहिला आपण तर हानी ओके त्यानंतर प्रोडक्शन, प्रोडक्शन म्हणजे निर्मिती, पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनर्जीवन करणे किंवा पुनर्निर्मिती करणे. त्यानंतर दुसरं नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे, म्हणजे न्यू जनरेशन, नवीन काहीतरी तयार करणे, व्हेरी गुड. इथं दिलेलं आहे अवेअरनेस, एज्युकेशन. त्यानंतर चार नंबर, क्वेश्चन नंबर चार पूर्ण लिहिले. ओके त्यानंतर पुढं सांगायचं तुम्हाला शिक्षण, प्रसारामध्ये शिक्षण आणि मार्गदर्शन जागृती हे दोन दोन ॲक्शन्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. मग शिक्षणामध्ये आणि मार्गदर्शन आणि जागृती समाजामध्ये कशा पद्धतीची करणे. त्यानंतर जतन म्हणजे कन्झर्वेशन, कन्झर्वेशनच्या बाबतीत काय आहे सांगा, कन्झर्वेशनमध्ये तुम्ही काय काय लिहिलंय, कन्झर्वेशन शिजवणे चूक. ओके कन्झर्वेशन सांगा, कन्झर्वेशनमध्ये काय सांगितलं तुम्ही, तर जतनमध्ये जे उरले आहे त्याचे जतन करणे आणि अज्ञात क्षेत्रे टिकवून ठेवणे, जे काही क्षेत्र आहे ते पूर्ण काय करणे, टिकवून ठेवणे, हे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ओके त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन, बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन, हिस्ट्रीचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. विनायक दसरते सर, हिस्ट्रीचा थोडा काही सांगा, हिस्ट्रीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, हिस्ट्रीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ आपण पाहू शकता, लाईव्हच घेतलेला आहे मी. त्यानंतर जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, तर जैवतंत्रज्ञान म्हणजे मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल किंवा संकर घडवून सुधारणा करण्यात येणे, यालाच आपण तंत्रज्ञान असे म्हणत असतो. मानवी फायद्यासाठी, मानवाच्या उपयोगासाठी यामध्ये जे काही बदल असतील, जिनेटिक कोडमध्ये बदल करून नवीन काहीतरी नवीन व्हरायटी तयार करणे, यालाच आपण जैवतंत्रज्ञान असे म्हणतो. जैवतंत्रज्ञानाचा फायदा, बेनिफिट्स ऑफ किंवा गिव वन यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी, तर बायोटेक्नॉलॉजीचे फायदे कोणते आहेत, तर पहा प्रति हेक्टरी जास्त उत्पादन मिळते, म्हणजे हाय इल्ड क्रॉप इल्ड मिळतो. त्यानंतर दुसरं जर सांगायचं म्हटलं या ठिकाणी आपण, तर रोग प्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोगावर नियंत्रण मिळतं, म्हणजे ज्या काही व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज व्यवस्थितरित्या कार्य करतात, म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला जास्त उत्पन्न मिळतं, रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होत असतो, म्हणजे फवारणीची वगैरे आवश्यकता नाही. त्यानंतर वर्षाकाठी जास्त उत्पादने मिळतात, म्हणजे इयरली इल्ड जो आहे तो इल्ड तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळतो. तर अशा स्वरूपामध्ये या फायद्याच्या बाबतीत किंवा गिव वन यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे युजेस तुम्हाला इथे मी दिलेलं आहे. ओके त्यानंतर पुढं काय सांगितलंय पहा, पुढं नेक्स्ट, त्यानंतर व्यावहारिक उपयोग म्हटलंय, जैवतंत्रज्ञानाचा एक व्यावहारिक उपयोग सांगा, म्हणजे गिव वन कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी, कमर्शियल यूज, तर कमर्शियल यूज मध्ये भरपूर आहेत यांचे, तर पीक जैवतंत्रज्ञान असेल, पशुसंवर्धन असेल, संकरित बियाणं तयार करणे असेल, मानवी आरोग्यासाठी असेल, त्यानंतर जैविक खत तयार करण्यासाठी असेल, तर या बऱ्याच कामासाठी याचा व्यावहारिक उपयोग केला जात असतो मित्रांनो. ओके
त्यानंतर पुढं जनुकीय दृष्ट्या बघा, जैविक खतात आढळणारे दोन जीवाणू सांगा म्हटलंय, तर दैविक जीवामध्ये आढळणारे ॲझॉटोबॅक्टर आहे, त्यानंतर रायझोबियम आहे, नॉस्टॉप आहे, त्यानंतर अनाबिना आहे, अशा प्रकारचे हे त्या ठिकाणचे हे दोन जीवाणू आहेत. जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांची दोन नावे सांगा. चला, जनुकीय पिकांची दोन नावे कोणती असतील? बीटी कापूस आहे, त्यानंतर बीटी म्हणजे बीटी ब्रिंजाल आहे, बीटी कॉटन आहे, बीटी ब्रिंजाल आहे, गोल्डन राईस आहे, हे त्यांची उदाहरणं आहेत. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये मी जवळजवळ सगळा क्वेश्चन पेपर जो आहे तो मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम ये दोनही लँग्वेज का पेपर मैंने पूरा आंसर शीट देने की कोशिश की है. तो मेरा नंबर है दोस्तों, बहुत दोपहर से मेरा नंबर पूछ रहे थे, तो मेरा नंबर है 9423350687, बट ओनली व्हाट्सअप कॉल मत करिए, क्योंकि मैं अक्सर बिजी रहता हूं, कॉल पर मुझे बोलने के लिए मेरे पास टाइम नहीं रहता, इसलिए आप कंप्लीटली कॉल करिए, मेरे साथ खाली कॉल करे तो भी चलता. ओके, त्यानंतर चला सर, इतिहासाचे बोर्डाचे काही प्रश्न माहीत असतील तर नंबरवर व्हॉट्सअप करा, व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पहा. अभिषेक जामदार, ओके, आजिम जामदार, अभिषेक, त्यानंतर विनायक दशरथे, ओके, नवनाथ संकपाळ, हे सर्व यांचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत आणि अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओज आपण पाहू शकता. थर्मल मध्ये प्रश्न काय टाकला तुम्ही, थर्मल ट्रेन बरोबर आहे का? तर डिव्हाइस नाही मित्रांनो, ते यंत्र आहे. डिव्हाइस म्हटलंय, डिव्हाइस द्यायचे, उपकरण सांगायचे आपण घरामध्ये त्यांचा कोणत्याचा वापर करतो, कोणत्या ठिकाणी त्यांचा वापर करतो, ते घरातलं अप्लिकेशन तुम्हाला द्यायचे या ठिकाणी. तर बरेच जण इथे सध्याला लाईव्ह आहेत. ओके, अभिषेक, ओके, सर्वांनी थोडंसं पहा, ते बीट्स पूर्णतः पहा आणि चांगल्या प्रकारची तयारी करा. निश्चितच तुम्हाला खूप 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 चांगल्या प्रकारचे मार्क्स पडणार आहेत. हिस्ट्रीच्या आणि पॉलिटिकल सायन्सच्या पेपरसाठी तुम्हाला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. खूप चांगल्या प्रकारच्या माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. ओके, जमादार, ठीक आहे, जमादार, ओके, जामदार आणि जमादार, ओके, जामदार पण आहेत. चला, तर तुम्हाला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, या लाईव्ह सेशनसाठी आपण इथं थांबूया. लागलीच आपण उद्याला लाईव्ह सेशनमध्ये, उद्या संध्याकाळच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण भेटूया. उद्या काही महत्त्वाचे पॉईंट्स वगैरे आणखी सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही सर्वजण राहिलात, 40,000 सबस्क्रायबर आज झालेले आहेत, मला खूप 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 आनंद झालेला आहे. त्या संदर्भाचा मी एक स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो व्हिडिओ आपण निश्चित आवर्जून सर्वांनी पाहूयात. ओके, तर या लाईव्ह सेशनसाठी आपण इथंच थांबूया. उद्याला भेटूया आपण, दररोज लाईव्ह सेशनमध्ये आपण भेटत जाऊ. तर मित्रांनो, यासाठी इथं थांबूया आपण. तर बाय बाय मित्रांनो, धन्यवाद, बाय बाय.